वापस बस लिख रहे हैं काई वाला एक वो दुकान है भरपूर कर दिए ना अंड्या घालायची रेसिपी बघा इंस्टाग्राम वरती आणि त्याचा सध्या खूप व्हायरल चाललेलं आहे. 1,20,000 जणांनी ती रेसिपी बघितली आहे. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर गाईज आता झोपलं आणि फ्रेस वगैरे झालं दुरू आणि सोनवेने आणि तर चला गाईज. काल मी मस्त अंडा बिर्याणी बनवलेली. तुम्ही ब्लॉग बघितला असेल, बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा गाईज. अंडा बिर्याणी एक नंबर बनवली गाईज. तर चला गाईज आता कपडे वगैरे धुवून घेऊया. कपडे वगैरे धुवायचं आहे. सगळे कामं झालेले आहेत आणि पप्पा आहे मोहिनी आपली कपडे वगैरे धुवून झालेले आहेत. तर चला गाईज तर जेवण वगैरे करायचं आहे. जेवण वगैरे करू आणि आम्ही पण बसली भाजी वगैरे कापायला. तुम्हाला दाखवतो आमची भाजी कापायला. काल भाज्या फुगट टाकल्या जसं डाळ आणि इकडे मटकी टाकलेले संध्याकाळला आणि इकडे रोहित दादरा डबा पण बनवलेला आहे बघा. मस्त गाठीची भाजी आणि चपाणे पॅकिंग करू. आता घेतलेलं आहे जेवण करायला. बघा सगळे आता भाजी वगैरे कापून घेतो. नंतर वेळ डाळ भात ठेवतो. बघा डाळ पण भिजत ठेवलेली आहे. तर चला गेलं आता भाजी वगैरे कापून घेऊया. आपण भाजी घेतलेली आहे. चला गेलं तर कापायला बसू. रामाय पण बसले कापायला. भाजी वगैरे कापून झालेले आहे आणि डाळ पण ठेवलेली. चला गेलं तर ठेवूया जेवण. जेवण वगैरे ठेवलेलं आहे आणि इकडे म्हणजे वांगा कापून मस्त. तुम्हाला दाखवते काय इथं डाळ आणि भात ठेवलेलं आहे. इकडे डाळ ठेवलेले मस्त उंगणवाडीतली डाळ. डाळ आणि बटाट आणि इकडे ठेवलेले आणि इकडे वांगा पण कापून घेतलेला आहे. तर चला काय जाता मीठ मसाला वगैरे लावून घेऊया. मस्त वांगी मिक्स केलेले आहेत आणि ठेवलेले सगळं डाळ भात. राम आहे बसले आमची. ए गट्टू, मम्मी कुठे गेली? बाजार. बाजार. डाळ आणि भात झालेला आहे आणि मस्त वांगी टाकलेलं. जेवण वगैरे झालेलं आहे आणि पप्पाला जेवण वाढलेलं आहे. तर आता पप्पाला देऊया जेवण ना. आपण पण जेवण घेऊया. पप्पाला वाढलेलं आहे मस्त जेवण. जेवण झालेलं पण आहे. थांब रामा. गुरु जेवण दे तुला. जेवण तुला ये मग दोघांना देते या. तुला आणि दुरूला फेक तो बाहेर. घे जेवण घ्या. जा दोघांना दोन. एक गट्टूला नाही जास्त गड. आला आला गट्टू. घे गट्टू. बघ असा गट्टू न्यायला. बघ तसं न्या. पाणी देते जा. मी पण जेवण घेतलेलं आहे. तर चला काय आता जेवण वगैरे झाल्यानंतर भेटू. आणि दूर आणि गट्टू पण घे जेवायला बसले आणि तिकडे पप्पा पण बसले. मस्ती चालू. जेवण दिलं नाही. बघ जेवायला. हा मोबाईल घे पप्पाचा. काय पाहिजे ना ऊन गट्टू? या दुरु. काय पाहिजे ना ऊन? या जेव सगळा. जेव सगळा. जण कसं जेवायला बसले आणि दुरु आमचा जिंकला. दुरु डबल घे. डबल डबल ये नको. डबल घे. ये नको. डबल पिऊ सांजी बरोबर. डबल घे. थोरुसा थोरुसा नको ना मानते. गट्टू दोनदा. गट्टूने दोनदा जेवढ पट. जेवण वगैरे झालेलं आहे आणि यांचा पण. कशी जेवली तुम्ही? पक्की जेवली. पक्की पक्की जेवलं. आम्ही चौघा जण बसलेली जेवायला आणि पप्पा. तर जेवण वगैरे झालेलं आहे आणि यांना देतो आता केक. काय पाहिजे तुम्हाला? केक. केक काय खायचे? नाईन नी सुबारा. बघा त्यांना केक काढलेला आहे.
केक देतो त्याला आमचे यो ये तुम्हाला यो तो पाहिजे तुम तिघांना वाट करा म्हणतो तिघांना वाट करा जेवण वगैरे झालेलं आहे आणि सगळं घरातलं काम वगैरे पण झालेलं आहे आणि भांडी वगैरे पण घासून झालेलं आहे तर चला आणि सगळे झोपलेत घरा ना तर आपण पण झोपूया गाईत तर संध्याकाळी भेटूया इथे संध्याकाळी बघूया काय होते गाईत संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आता झोपलो गाईत आणि इकडे चहा वगैरे ठेवलेला आहे फेस वगैरे घालून नंतर इकडे चहा वगैरे ठेवला सगळ्यात आता खरेदी करायला जायचं आहे शिवा चौकात खरेदी करण्यासाठी वो काय खरेदी करते सगळा फुल मार्केट भरलेला गाइस तू किती खरेदी करते काय बघते काय माहिती गाइस तू दुकान आहे भरपूर गर्दी आहे सगळे सामान जो बारीक करो किती गर्दी वा भरपूर सारी गर्दी कानातले बघायला आलो भरपूर कानातले आणि घेतले नाही मम्मा एक काढ दर्शन इकड़े बघा काय गायत्री काय घेते जुडव्या घेते बघा भेटली घेऊन टाक मग बाजारातून खरेदी करून आलो आणि इकडे फालोदा खायला आलो दुरुने घेतलेली आईस्क्रीम काय घेतली दुरु आईस्क्रीम मस्त आईस्क्रीम मस्त कर काय का केला असा फालोदा पण भेटते कुठे फालोदा पटेल पटेल फालोदा करून कुठे आले फालोदा खायला माझा आवडतो फेवरेट भरपूर खरेदी केली घरी गेल्यावर दाखवलं आणि इकडे फालोदा बनतोय आपला फालोदाला या तुम्ही पण इकडे फालोदा खायला पटेल घसरली कसा लागतो आपला पटेलचा येतो गो तारीफ हो गई फालोदा की खा खा भाई टेस्टी फालोदा या तुम्ही पण खायला इकडे घसरली सोडत नाही चम्मच भाई बघ तुम्ही बघ तुम्ही बघ काजू बदाम मनुका मिला के आणि इथे योग घसरलाय उलटा का घेता असं वापस बसली इकडे काय घ्यायला हे काय घ्यायला बसली हे कलाकृती कुठे भेटणार काय बघा एवढी मोठी डबे आणि त्याच्यात आत बघा आईच बघा त्याच्या तेव्हा औषध 2 वस्तू त्याच्यात मी आवरी मोठी डबी घेतली मी आता ते बघा बघते काय बघतस जोडवी बघते घरी आलो गाईस खरेदी वगैरे करून आणि इथून जेवण ठेवलेलं आहे बघूया जेवण काय केलंय जेवण ठेवलेलं आहे आणि इकडे कुकर मध्ये काय माहित नाही गाईस बघू गाईस कुकर खोलल्यावर दाखव तिकडं पण जेवण ठेवलेलं आहे आणि तुम्हाला दाखवते गाईस काय काय खरेदी केली टिकल्यांचा पॉकेट आणि चापा गाईस आणि कानातलं पण घेतलेलं तिथं मस्त आणि याच्यात काय गाईच नवीन मशीन आणलेले मस्त आहे लगेच होईल कितीला 2000 गाईच केस करली पातळ वगैरे करू मस्त आहे भात पण मस्त अजून झालेला नाही भात आणि इथं भाजी पण मस्त गेली बघा मुंगाची भाजी मूग आणि वांगा आणि बटाट आणि इकडे वडन किती भांडी घासून घेतली लगेच फटाफट सगळी भांडी वगैरे घासून घेतली काय केलंय जेवायला काय भाजी वडन बस मजा आहे चला ठीक आहे जेवायला घेऊया गाईस फटाफट बघूया काय आहे जेवायला उपासाचं जेवण दाल भात वरण आणि मुगाची भाजी आणि
एक नंबर लागतो ये गाठी आणि बसले इकडे सगळे जेवायला. जेवण झालं आणि बघा सगळं सर वगैरे बसलाय. ए जाऊ दे नको, दुरूला नाही नव्हतं आता काम नाही करी दुरू. तर आय होप गाईज छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही अंडा राईसचा ब्लॉग तर बघितला असाल आणि अंडा राईसची रेसिपी बघा इंस्टाग्रामवरती. आणि ते आता सध्या खूप व्हायरल चाललेलं आहे. 1,20,000 जणांनी ती रेसिपी बघितली आहे आणि 4,000 जणांनी शेअर केलेली आहे. गाईज नक्की जाऊन तुम्ही इंस्टाग्रामवरती जाऊन ती रेसिपी पण बघा आणि इंस्टाग्रामवरती फॉलो नसेल केलं तर इंस्टाग्रामवरती फॉलो करा गायत्री हरीश भोईर, हरीश भोईर ब्लॉग्सला नक्की जाऊन फॉलो करा इंस्टाग्रामवरती. मी असा कधी इंस्टाग्रामवरती बोललो नव्हतो, फॉलो करा कारण की आता इंस्टाग्रामवरती पण तुम्हाला छोट्या छोट्या नॉर्मली रील्स बघायला भेटतील, छोटे मिनी ब्लॉग्स. खतरनाक रील्स झाले भाऊ, जाऊन बघा अंडा राईसचे. आय होप गाईज व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि असंच मनापासून तुमचा सपोर्ट राहू दे, खूप आभार आहे तुमचा. लग्न ते पण तुम्हाला ब्लॉग बघायला भेटतील गाईज. आणि असंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा. बाय.